सद्गुरू, एका चांगल्या पालकाची काय भूमिका असली पाहिजे आजकालच्या जगात? बघा, पालकत्व खूप मजेशीर गोष्ट आहे. तुम्ही असा एक प्रयत्न करताय जे कधीही कोणालाही कळलं नाहीये उत्तमपणे कसं करायचं. हो ना, कोणालाही कधीही कळलेलं नाहीये की मुलांना वाढवण्याचा सर्वात उत्तम मार्ग कोणता आहे. जरी तुम्हाला 12 मुलं असतील तरी तुम्ही शिकतच असता. तुम्ही 11 चांगली वाढवली असतील पण 12वा तुमच्या डोक्याला ताप करू शकतो. तर पण तुम्हाला जे काही तुमच्याकडून शक्य ते करायचं आहे, तर तुम्ही करू शकणारी सर्वोत्तम गोष्ट कोणती? एक महत्वाची गोष्ट मी म्हणेन की पहिली गोष्ट म्हणजे स्वतःवर थोडं काम करायला पाहिजे. स्वतःवर पुरेसा वेळ घालवा. स्वतःकडे लक्षपूर्वक पहा. तुम्ही कसे आहात, तुम्ही कसे बसता, तुम्ही कसे उभे राहता, तुम्ही कसे बोलता, तुम्ही काय करता काय करत नाही. मला वाटतं की तुम्ही स्वतःकडे खूप लक्षपूर्वक पाहायला पाहिजे, कारण मुलं सर्व काही उचलत असतात अगदी पटापट, आणि ते आणखीन वरचढ करतील जे काही तुम्ही करताय ते. तर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कमीत कमी स्वतःला अशा प्रकारे घडवा जसं तुम्हाला असायला आवडेल. दुसरं कोणाला आवडत नसेल त्याने काही फरक पडत नाही. कमीत कमी तुम्ही स्वतःला असं घडवलंय की तुम्हाला तुम्ही आहात तसे आवडता. कमीत कमी तेवढं तरी करायला पाहिजे. कदाचित तुम्ही इतर कोणाच्या अपेक्षा पूर्ण करत नसाल. आपल्याला माहीत नाही त्यांच्या काय अपेक्षा आहेत तुमच्याकडून, पण कमीत कमी तुम्ही असं बनलं पाहिजे की तुम्हाला आवडलं पाहिजे. तुम्ही जसे आहात तसे एवढं केलंच पाहिजे. पण हे फक्त आवश्यक वातावरण तयार करेल, तरी ते तुम्हाला चांगलं पालक बनवतात असं नाही, पण ते आवश्यक वातावरण तयार करतं. But creating the necessary ambience is a large part of parenthood. पण आवश्यक वातावरण तयार करणं हा पालकत्वाचा खूप मोठा भाग आहे. जर तुम्ही योग्य प्रकारचं वातावरण तयार केलं, थोडाफार आनंद आणि प्रेम आणि काळजी आणि शिस्त स्वतःसाठी आणि तुमच्या घरातल्या वातावरणासाठी, सहसा ते बऱ्यापैकी वाढतात. नक्कीच तुम्हाला त्यांना संधी उपलब्ध करून द्यायच्या आहेत. आपल्यातला प्रत्येक जण फक्त त्याच संधी उपलब्ध करू शकतो जे आपल्याला उपलब्ध असतील, नाही का? हो ना. तुम्ही अशा संधी नाही देऊ शकत ज्यांच्यापर्यंत तुम्हीच पोचू शकत नाही. तुम्ही नेहमीच तुमच्या मर्यादानुसार कार्य कराल. मला खात्री आहे की त्या क्षेत्रात तुम्ही शक्य तितकं कराल. पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की कुठल्या प्रकारचे मनुष्य किंवा कार्टी तुम्ही वाढवाल, त्यासाठी तुम्ही कुठल्या प्रकारचे मनुष्य आहात हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे मूल वाढवण्यासाठी. तर जर तुमची बायको गरोदर राहिली तर ती वेळ आहे परिवर्तनाची तुमच्यासाठी, कारण आता दुसरा जीव पण येतोय. तुम्ही स्वतःच असे आहात की ते तुम्हाला आवडत नाही, नक्कीच अजून एकानं त्या मार्गाला जायला नको, नाही का? तर आपण काय करतोय ह्याबद्दल जागरूक असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आम्ही काय शिकवलं पाहिजे, काय केलं पाहिजे? मला वाटतं की एक महत्त्वाची गोष्ट जी तुम्ही मुलांना शिकवायला पाहिजे ती म्हणजे ते सर्व गोष्टींबद्दल प्रश्न विचारायला शिकतील, पण संशयानं नाही, खरोखरच जाणून घेण्याच्या भावनेनं. प्रश्न विचारणं ही एक अतिशय कुरूप गोष्ट होऊ शकते किंवा एक खूपच पोषक प्रक्रिया. लोक प्रश्न विचारतात कारण त्यांना आधीच संशय असतो की काहीतरी सगळं वाईट आहे, हा एक आजार आहे. पण प्रश्न विचारण्याचा मूळ हेतू हा आहे, प्रश्न हा एक साधन आहे जे तुम्हाला तुम्ही सध्या जिथे आहात तिथून आणखीन थोडं खोलवर जायला मदत करतं. बरोबर आहे की नाही? प्रश्न हे मुळात एक साधन आहे ज्यानं तुम्ही अजून थोडं खोलवर जाऊ शकता, हाच उद्देश आहे एखाद्या प्रश्नाचा. जर तुम्ही फक्त हे मुलामध्ये आणलं की मूल कशाबद्दल प्रश्न विचारू शकतं, तुमच्याबद्दलही, तुम्ही जसं आहात त्याबद्दलही, जर तुम्ही असं होऊ दिलं
पोषक पद्धतीनं, कुरूप पद्धतीनं नाही, नुसतंच प्रश्न विचारणं, कारण तुम्हाला वाटतं की सर्वांमध्ये काहीतरी चूक आहे. जर तुम्ही हे केलं तर ते मूल सतत त्याची बुद्धी वापरत राहील. ह्यानं हे पक्क होणार नाही की तो डॉक्टर किंवा इंजिनियर काय बनेल ते, पण एक गोष्ट स्पष्ट आहे की त्याची बुद्धी सक्रिय आहे. जर तुम्ही त्याला आवश्यक शारीरिक व्यायाम करायला लावला, एक निरोगी शरीर देण्यासाठी आणि एक सक्रिय बुद्धी देण्यासाठी, आणि नक्कीच एका पातळीचं शिक्षण जे काही तुम्हाला परवडेल, आणि तुम्ही त्याला वाढवलं कुठल्याही प्रकारच्या ओळखीशिवाय, कुठल्याही प्रकारच्या ओळखीशिवाय जर तुम्ही त्याला वाढवू शकलात, जर तुम्ही त्याची बुद्धी अडकवली नाही ह्या किंवा त्या गोष्टीशी ओळख जोडून की तो सर्व गोष्टींप्रती खुला आणि इच्छुक आहे, जर अशा प्रकारे वाढवलं तर जी काही सर्वोत्तम गोष्ट त्याच्या जीवनात शक्य असेल ती तो करेल. तो कदाचित दुसऱ्या कोणासारखा होणार नाही, पण तो वाढेल त्याच्या सर्वोत्तम क्षमतेपर्यंत. नक्कीच हे अवलंबून असतं की तो आयुष्यात कोणाला भेटेल, काय घडेल, कुठल्या परिस्थितींमधून तो जाईल. तो आध्यात्मिक ठिकाणी जाईल किंवा युद्धक्षेत्रात जाईल, तो कुठे पोचेल कोणाला माहिती आहे. त्या गोष्टी तुम्ही नियंत्रित करू शकत नाही, नाही का? पण जर तुम्ही वातावरण निर्माण केलं प्रेमाचं, ध्यानाचं, मोकळेपणाचं, जेव्हा तुमची ओळख कुठल्याही गोष्टीला जडलेली नसेल, मग कुठलेही पूर्वग्रह नसतील. जर तुम्ही मुलाला कुठल्याही पूर्वग्रहांपासून मुक्त वाढवलं, एक प्रेमळ अतिशय मोकळ्या वातावरणात, तर बहुतेक ते चांगलं काहीतरी करतील, पण तशी काही खात्री नाही आहे. कारण बाकीचे प्रभाव आहेत समाजामध्ये. तुम्हाला माहीत नाही की उद्या सकाळी कोणाच्या हातात ते लागतील, हो ना? तुम्ही शक्य ते सगळं करत असाल. उद्या सकाळी कोणाच्या हातात तुमचं मूल जाईल त्याचा कोणताही विमा किंवा हमी नाही आहे. ती एक जोखीम आहे जी तुम्ही पत्करताय नेहमीच. पण फक्त एवढीच गोष्ट आहे की तुम्ही शक्य ते सर्व केलंय की नाही, एवढंच असतं जीवनामध्ये.